अजित पवार भाजपच्या सावलीत जाऊन उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसले. काही रुसव्या फुगव्यांची चर्चा झाली, मात्र ते बऱ्यापैकी सत्तेत रुळल्याचं बोललं जात आहे. तरीही भाजपमधलेच काही नेते किंवा भाजपचे समर्थक असलेल्या काही नेत्यांना मात्र अजितदादा मानवेनात. अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाली रे झाली की नेते अजित पवारांवर टीकेचे बाण सोडतात. बरं, हे काय आजचं नाही आहे, तर अजित पवार सत्तेत आल्यापासून हे सुरू आहे. पाहूयात. बघा, अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही. हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. आम्ही अशा लोकांना मानत नाही. अजित पवारांना मी मानतच नाही, त्यामुळे विरोधाचा प्रश्न नाही. ते नेहमी आमच्या विरोधातले आहेत. ते कुठं जरी आले आमच्या बरोबर आले तर त्यांची काही भूमिका बदलल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची मला काही गरज वाटत नाही. हे व्यक्तिगत आहे अजित पवारांचं, आमचं सरकार म्हणून अजित पवारांचं मला काही नाही. अजित पवार माझ्यासाठी नथिंग. अजित पवार माझ्यासाठी नथिंग. अजित पवार माझ्यासाठी नथिंग. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरती हा विषय सिरियसली घातलाय. अजित पवारांची भूमिका आमच्या बाबतीत काय आहे ते काही सांगायला लागत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना काही पत्र लिहायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. मोदीजींची विचारधारा आहे, देवेंद्रजींची विचारधारा आहे, एकनाथरावजी शिंदेची विचारधारा आहे. ही विचारधारा आमची आहे. आमची अजित पवारांची विचारधारा नाही. आधी गोपीचंद पडळकर बोलले, नंतर मोहित कंबोज यांनी ट्विट केलं, आणि आता गुणरत्न सदावर्तेंनी टीका केली. या तिघांचाही टार्गेट एकच आहे, ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार. गोपीचंद पडळकर जे वाक्य अजित पवारांसाठी बोलले होते तेच वाक्य गुणरत्न सदावर्तेंनी रिपीट केलंय. गुणरत्न सदावर्तेंनी काल वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली. एसटी महामंडळाच्या प्रश्नांबाबत शिंदेची भेट घेतल्याचं सदावर्तेंनी सांगितलंय. पण माध्यमांसमोर आल्यावर मात्र त्यांनी बराचसा वेळ अजित पवारांवर टीका करण्यात खर्ची घातला. अजित पवारांवर शाब्दिक हल्ला करतानाच सदावर्तेंनी शिंदे फडणवीसांचं मात्र तोंड भरून कौतुक केलंय. अजित पवार माझ्यासाठी नथिंग. अजित पवार माझ्यासाठी नथिंग. अजित पवार माझ्यासाठी नथिंग. अजित पवारांना मी मानतच नाही, त्यामुळे विरोधाचा प्रश्न नाही. पवार कुटुंबातल्या लोकांच्या प्रती कायम मला नापसंती आहे, आणि म्हणून जरी करिता उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार असतील तरी सुद्धा मी त्यांच्यावर विश्वास करत नाही. मला त्यांच्यावर विश्वास करायचा नाही. मोदीजींची विचारधारा आहे, देवेंद्रजींची विचारधारा आहे, एकनाथरावजी शिंदेची विचारधारा आहे. ही विचारधारा आमची आहे. आमची अजित पवारांची विचारधारा नाही. सदावर्तींनी एसटी बँकेच्या वार्षिक अहवालावर कुणाकुणाचे फोटो छापले तेही पहा. पहिला फोटो आहे अखंड भारताच्या नकाशाचा, दुसरा फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो आहेत. बँकेच्या वार्षिक अहवालावर सदावर्तींनी स्वतःच्या तारुण्यातला फोटो छापलाय. अहवालावर सदावर्तींच्या पत्नी जयश्री पाटील यांचाही फोटो आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मात्र यावर फोटो नाहीये. आणि आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना जे आमच्यावर आरोप करत आहेत हा फोटो दाखवला की महाराष्ट्रामध्ये सगळीकडं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, अखंड भारत असेल, किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अमितभाई शहा असतील, वित्तमंत्री निर्मला सीतारामन जी असतील, हे सगळ्या शाखांमध्ये हे लावलेले आहेत. नुसते आम्ही जय श्री रामच नाही तर अखंड भारताचे मार्ग विधाते जर कोण आहेत, आज जरी तुम्ही आम्हाला विचारलं तर आम्ही सीना ठोकून सांगतो की नथुरामजी गोडसे आहेत, आणि मान्यवर नथुरामजी गोडसे हे अखंड भारताचे भारतरत्न आहेत. हे सुद्धा आम्ही आमच्या अहवालावर छापलेलं आहे. आणि नथुरामजींची जयंती नुसतं जय श्रीराम म्हणून नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये नथुरामजींची जयंती सुद्धा साजरी करूत, पुरस्कार सुद्धा देऊत, हे आम्ही डंके की चोट पे सांगतो. कारण जय श्रीराम हे अखंड भारताशी जोडलेली बाळाप्रमाणे नाळ आहे, आणि ते आम्ही तुटू देणार नाहीत, हे आम्ही डंके की चोट पे सांगतो. अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू झाल्या त्यावेळी गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर शाब्दिक हल्ला चढवला. अजित पवारांचा उल्लेख त्यांनी लबाड लांडग्याचं पिल्लू असा केला. त्यानंतर मोहित कंबोज यांनीही अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेबाबत ट्विट केलं.
आता सदावर्तींनीही आपण उपमुख्यमंत्री अजित पवारांना मानत नाही असं म्हटलंय. याच्यावर मला काही भाष्य नाही करायचं, कारण तो त्यांच्या ते तिकडे गेलेले आहेत, तिकडं ज्यांच्या जवळ गेलेले आहेत त्यांच्याकडून जे भाष्य होत आहेत त्याच्यावर त्यांनीच मतप्रदर्शन व्यक्त केलं पाहिजे. आम्ही त्यापासून बरेच लांब आहोत, त्यामुळे त्याच्यावर आज बोलण्याची आवश्यकता नाही, योग्य वेळी त्यावर बोलू. अजित दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि महाराष्ट्रासह भारतात नरेंद्र मोदीजींपर्यंत त्यांना ओळखणारा एक मोठा वर्ग आहे. दादा हे राजकारणातले सिंह आहेत. अशा व्यक्तीबद्दल बोलताना एखादा गाढव जर म्हणत असेल की मी त्यांना ओळखत नाही, तर सिंहसुद्धा गाढवाकडून काही अपेक्षा करत नाही. म्हणून गाढवाजवळ आणि गाढवाच्या मालकांनी आमच्या नेत्यांबद्दल आदर ठेवावा हे आम्हालाही अपेक्षित नाही. त्याला त्याची लायकी काय हे सर्वसामान्य लोकच दाखवून देतात. म्हणून अशा तुकार माणसाकडून आम्हाला अजिबातही अपेक्षा नाहीत. उलट त्यांनी जर असा काही आदर देण्याचा प्रयत्न केला तर ते अत्यंत हास्यास्पद होईल. सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे असं अजित पवार गटाचे नेते सांगतात. मग याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांवर सरकारमधलेच काही लोक किंवा सरकारचे समर्थक असलेले काही जण टीका का करतायत असा प्रश्न निर्माण झालाय. नितेश पांचाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.